गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र। तर आज परत एकदा चले खाली भाजी आणायला। विचार करते आज काय बनवू। हाय, भाजी आणायला चलते बघा। आणि गाजर कसं आहे? 20 रुपये। मग आधी मला हे दाखवून इकडेच आहे। ओ गुड इव्हनिंग। तर आज नागपंचमी आहे, तर तांदळाची खीर आणि व्हेज पुलाव करणार आहे, तर त्याचीच तयारी करते बघा। तर कुकरमध्ये टाकणार आहोत तेल। किती पाहिजे तेवढं तेल चांगलं टाकून द्या। आपलं तेल चांगलं तापलंय, आता त्याच्यामध्ये टाकूया सगळे अख्खे मसाले। बघा, तेजपत्ता, लवंग, जिरा, वेलची, आता टाकूया कांदा, त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा आलं लसूण। ते चांगलं परतून गेले बघा। आता यामध्ये टाकायचं आहे थोडासा किचन किंग मसाला। आणि हा आपला बिर्याणी मसाला। हे चांगलं असं परतून घ्यायचं। आता यामध्ये टाकतोय तिखट मसाला आणि हळद। किती तिखट पाहिजे? त्यामध्ये टाकूया गाजर, बटाटा, वाटाणा आणि फरसबीन। हे चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये टाकूया पनीर आहे बघा। आता ऍड करणार आहोत पुदिना। त्यामध्ये टाकूया पुदिना थोडा कुस्कर। आता याच्यामध्ये टाकणार आहोत हे तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून घेतले। चांगले मिक्स करून घेऊया। त्यामध्ये टाकतोय पाणी। चांगलं मिक्स करून घेतलंय। त्यामध्ये टाकतोय थोडस मीठ। त्यामध्ये टाकतोय थोडस मीठ। किती पाहिजे आपल्याला तेवढं? चांगलं असं मिक्स करून घेऊन। आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया। हे बघा, इकडे जर टोप तापत ठेवलंय, आपण बनवतो तांदळाची खीर।
मला टाकतो 1 चमचा तूप, तूप चांगलं तापलं त्यामध्ये हे गवठी तांदूळ भरडून घेतलेत ते टाकूया. चांगले भाजून घ्यायचे. तांदूळ चांगले भाजून झालेत त्यामध्ये टाकूया वेलची पूड. त्यावर टाकूया वेलचीची पुडी जी वाटून घेतली बघा. थोडस दूध टाकलं थोडस दूध, त्याच्यामध्ये टाकलं थोडं पाणी. पाणी टाकायच्या आधी थोडस टाकूया हळद कलर येण्यासाठी. हळद त्याच्यामध्ये ॲड करूया पाणी. आता यामध्ये टाकतोय गूळ, आमच्याकडे काळा गूळ आहे तो टाकतोय बघा. तांदळाच्या फेरीत जास्त करून गूळच वापरतात बघा. साखरही टाकू शकता, गूळ चांगला वितळू द्या. आपली खीर रेडी झाली आहे. त्यामध्ये टाकूया ओलं खोबरं जे मिक्सरला वाटून घेतलंय बघा. बघा आपली खीर रेडी झाली. कृषिका आणि मम्मा देवळात चालल्यात. सोनू कृषिका हार घ्यायला आली आहे. कृषिका देवळात चालली आहे. नागोबा देवाच्या पाया पण चाललं बाबा. तिकडून नाही इकडे छानार आहे खूप दिवसाने. कृषिका आली देवळात. चला खोला, तिथे हात नाही लावायचा. सर्वे लेवल मध्ये Yeah.
समजून लागे सांग मम्मानी कृषिका देवळात निघाल्या तर आईकडे चाललो ना सोनू खूप दिवसांनी चाललो आम्ही आज चला आपले जुने घडत आले बाबा भाई कपडे फाटले क्रिशु आई थांबाव क्रिशु आई कडे आली आहे तर आईकडून घरी निघाले छान ताप सर्दी खोकला आलाय म्हटलं निघूया आता घरी डॉक्टरकडेच सगळे शिकायला खाते ठेवते दुपारकडे आणि डॉक्टरकडे जाऊन येते हे बघा डॉक्टरकडे चाललंय झाले डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं गोळ्याच घेते आणि आता घरी जाते मग ताप आल्यामुळे पुढची काय व्हिडिओ काढता नाही आली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट